नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. साधारणपणे आता रिझल्ट आणि जे फंडामेंटल बाजू असतील त्याप्रमाणे रिॲक्शन. तर क्रूड 81 पुढे, पण बॉन्ड यील्ड वाढलं, ते 3.62 झालं आणि डॉलर मजबूत झाला, तो 103.54 झाला. बॉन्ड यील्ड वाढल्यामुळे नॅसडॅक हा इंडेक्स अमेरिकेमध्ये यातले शेअर पडले. अमेरिकेमध्ये बहुतेकशी आज मंदीच होती. आपल्या इथे बघायला गेलं तर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीची काळजी आहे, यावेळेला 0.25 एवढा रेट वाढू शकतो असा अंदाज आहे. टाटा स्टीलचा रिझल्ट खराब आला आणि त्याचबरोबर डॉलर मजबूतही झाला आहे, त्यामुळे आज मेटल सेक्टरमध्ये मंदी दिसेल असं वाटतं आहे. धामपूरनी नवीन डिस्टिलरी सुरू केली. LIC हाऊसिंगचा रिझल्ट कमजोर आला. मुथूट फायनान्सचाही फायदा कमी झाला. अल्ट्राटेक सिमेंटनी 1.5 मेट्रिक टन पर ॲनमचा ब्राऊन फील्ड सिमेंट ग्राइंडिंग युनिट ओरिसामध्ये तिथे काम चालू केलं. हे झारसुगुडा येथे आहे, त्यामुळे ओरिसाची कपॅसिटी 4.1 मेट्रिक टन झाली, तर कंपनीची कपॅसिटी 122.85 मेट्रिक टन एवढी झाली. फॉरेन इन्व्हेस्टरने 1218 कोटीची विक्री, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी 1233 कोटीची खरेदी केली. तेजस नेटवर्कचे लॉसेस कमी झाले, तर ॲक्शन कन्स्ट्रक्शनचा रिझल्ट चांगला आला. SJVN चा काही रिझल्ट फारसा चांगला आला नाही. टाटा मोटर्सची JLRची विक्री वाढली, ती 3486 कोटीवरनं 3486 युनिटवरनं 4211 युनिट एवढी झाले. LIC हाऊसिंगचाही रिझल्ट खराबच आला. तर आज चांगल्या रिझल्टला मार्केट रिस्पॉन्स देईल असं वाटतंय. पण रेल्वेच्या फ्रेटचे आकडे आले, त्या रेल्वेच्या फ्रेटच्या आकड्यामध्ये 16% वाढ झाली आहे. याचा फायदा कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजे कॉन्कोरला मिळेल आणि कॉन्कोरचा शेअर पडलाही आहे, कारण कंटेनर कॉर्पोरेशनच्या डायव्हेस्टमेंटमध्ये अडाणी भाग घेईल असा एक अंदाज व्यक्त केला जात होता. आणि काल सुला वाईनमध्ये सुद्धा बरीच तेजी दिसत होती. बराच शेअर 355 आसपास पडल्यानंतर काल तेजी पुन्हा सुरू झाली आहे. JK पेपर हे सगळे रिझल्टनुसार तेजी असण्याची शक्यता आहे. JK पेपर, होंडा इंडिया पॉवर, ॲस्ट्रलमध्ये आज बोनस स्प्लिट आणि रिझल्ट जाहीर होईल. हुतात्मा की PPL रिझल्ट चांगला. ग्रासिम चार्टनुसार बघा. आणि आज सगळ्या इन्शुरन्सच्या प्रीमियमचे जानेवारीचे आकडे आलेत, ते आकडे न्यू इंडिया आणि ICICI लोंबार्डचे चांगले आले. सॅनसेरा इंजिनिअरिंगचा रिझल्ट चांगला. ॲक्शन कन्स्ट्रक्शन, मॉन्टे कार्लो, TCPL पॅकेजिंग याचा रिझल्ट चांगला. डीप इंडस्ट्रीनी स्प्लिट जाहीर केला आहे, रिझल्टही चांगला. एका शेअरचं 2 शेअरमध्ये रूपांतर होईल.
BLS इंटरनॅशनलचा रिझल्ट चांगला, पण मंदीमध्ये मात्र LIC हाऊसिंग, टाटा स्टील, व्ही मार्ट, LIC हाऊसिंग हे सगळे शेअर मंदीत राहतील. त्याबरोबर आज डॉलर मजबूत झाल्यामुळे मेटल शेअरमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे. किर्लोस्कर फेरसची बातमी होती, त्याने कर्नाटकात कोप्पल येथे प्लांट कमिशन केला आहे, त्यामुळे त्यांची कपॅसिटी 2,00,000 मेट्रिक टन एवढी झाली आहे. पण रिझर्व्ह बँकेची पॉलिसीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. रिझर्व्ह बँकेची पॉलिसीचे आकडे उद्या येतील, पण कदाचित टाटा मोटर्समुळे टाटा LXEमध्ये सुद्धा तेजी राहू शकते. तर मार्केट काय करत आहे हे आपण पाहूया. पण तुमची पोझिशन काही काळ तरी सावधगिरीची असायला पाहिजे, कारण मार्केट सध्याच्या स्थितीत खूप दोलायमान अवस्थेमध्ये आहे. आज अंबुजा सिमेंटचा रिझल्ट आहे आणि 2 दिवस अंबुजा सिमेंटचा शेअर सुधारतो आहे. तर तुम्हाला पोझिशन घ्यायची असली तर तुम्ही पाहू शकता, हे माझं मत आहे. कारण कालही अंबुजा सिमेंट सुधारला होता, परवाही अंबुजा सिमेंट सुधारला होता आणि आज रिझल्ट आहे. बघूया कशी रिएक्शन देतो ते. नमस्ते.